जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही, त्यामुळे नांदेड जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये झाला आहे। त्यानुसार लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात काही अंशी सूट देण्यात आली आहे, पण ही सूट फक्त शेती संदर्भात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी सांगितले। सकाळी शहर आणि ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडले। शहरात अनेक चौकात वाहतुकीची कोंडी झाली, गरज नसताना देखील नागरिक बाहेर पडले। ग्रीन झोनमध्ये असला तरीही अजूनही आपल्या जिल्ह्यात लॉकडाऊन कायम आहे। जे नियम कालपर्यंत होते ते आज आणि यापुढे देखील लागू आहेत, तेव्हा लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी सांगितले। शेतीशी संबंधित व्यापार उद्योग आणि दुकानांना शर्ती आणि अटीसह सूट आहे। बेकरी सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरू राहणार आहेत आणि मेडिकल सुरू राहणार आहेत। याशिवाय अन्य कोणतेही व्यवहार सुरू राहणार नसल्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी सांगितले। सर्व नांदेडकर वासियांना एवढंच आवाहन करतो की असा ग्रीन झोन किंवा अशा प्रकारचा कोणताही प्रकार आपण मनात आणू नका, कारण ग्रीन झोन हा कोणत्याही जिल्ह्यात असू शकतो। नांदेड जिल्हा ग्रीन झोनमध्ये म्हणजे नांदेडमध्ये पहिल्यासारखा आपण ओपन फिरायचं आहे, आता सगळं संपलं आहे, आपण एकदम मोकळे असे काहीही नाही। मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो की कदाचित आपण जर आपण नाशिक जिल्हा पकडला तर नाशिकमध्ये मालेगाव हॉटस्पॉट आहे, त्याच्या आजूचा एरिया कंटेनमेंट झोन म्हणून पकडण्यात आलेला आहे, म्हणून काही इगतपुरी ग्रीन झोनमध्ये नाही असं नाही। नांदेड जिल्हा तशा पद्धतीने आपण विचार करावा लागेल। आज आपण पूर्ण संपूर्ण जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे, म्हणून असं म्हणता येणार नाही की आपण त्या ठिकाणी वाहतूक पूर्ण मोकळी करा, पहिल्यासारखं फिरा। असं केलं तर आपल्या कॅरियर जे विषाणूचे कॅरियर आहेत यामध्ये कोरोनाचे, यांचा संपर्क वाढेल आणि आपण स्वतःहून बाहेर पडल्यामुळे आपण स्वतः तर यामध्ये आजारी पडाल, पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबालासुद्धा आजारी पडाल। म्हणून कृपा करून ग्रीन झोन किंवा 20 एप्रिल नंतर आता संपूर्ण सूट दिलेली आहे, अशा प्रकारचे वर्तन आपल्याकडनं नको आहे। जी काही सूट दिलेली आहे, उद्योगधंदे असेल, शेतीपूरक व्यवसाय असतील, शेती असेल किंवा इतर ठिकाणी दिलेली आहे, त्याचे सुस्पष्ट आदेश आपल्या यामध्ये आलेले आहेत आणि या आदेशानेच आपल्याला काम करायचं आहे। इतरांनी मात्र विनाकारण बाहेर पडू नये, प्रशासनाला ताण देऊ नये, स्वतः पण ताण घेऊ नका आणि कुटुंबाला सुरक्षित करा, एवढं मी आवाहन। लॉकडाऊन अजूनही सुरू असल्याने नागरिकांनी नियमाचे पालन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे। रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। दुचाकीवर फक्त एक व्यक्ती आणि चारचाकी वाहनात चालक आणि मागे एक व्यक्ती अशी परवानगी आहे। दरम्यान महामार्गावरील हॉटेल आणि धाबे सुरू करण्याची परवानगी असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले, पण धाब्यावर केवळ 5 वाहने असावीत, शिवाय सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक असल्याचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले। आता ग्रामीण भागामध्ये जे ढाबे किंवा हॉटेल्स आहेत किंवा ढाब्यांना परवानगी दिलेली, कारण या जी ट्रक वाहतूक गुड्स वाहतूक होणारी त्यांनी जेवणाचे किंवा त्यांची राहण्याची व्यवस्था काही वेळ होणे गरजेचं आहे, तर त्या ठिकाणीसुद्धा एका ठिकाणी फक्त 5च वाहने एका ढाब्यावर असतील, याच्यासुद्धा सूचना प्रशासनाकडून संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत, त्याची प्रसिद्धी करण्यात आलेली आहे, यासुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत। जेणेकरून लोकांनी करोनाविषयक ज्या ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या करायच्या जिल्ह्यामध्ये त्या आपण सर्व करणार आहोत। शासनाची जी बंधनं आहेत ते आपण तंतोतंत पाळायची आहेत, हे मी सर्वांना आवाहन करतो।